फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम या चॅनलमध्ये। आजचा आपला ब्लॉग थोडासा वेगळा आहे। आज मी तुम्हाला मेकअपबद्दल थोडंसं सांगणार आहे। सांगणार मीन्स मी तुम्हाला तो करून दाखवणार आहे। आणि आपण आपल्या सणवाराला जसा मेकअप करतो तस त्या पद्धतीचा मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे। आता वटपौर्णिमा आहे तर सगळेच आपला छान दिसायचा प्रयत्न करतात, तर अशा प्रकारे तुम्ही पण असा मेकअप करून बघा। आणि एवढा काही ब्राइडल मेकअप नाही आहे, जसा मी माझ्या पद्धतीने करते तसा मी तुमच्याशी थोडा शेअर करणार आहे। तर प्रोफेशनल असा नाही आहे। तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, आणि तुम्हाला तो कसा वाटतो ते सांगायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात। फर्स्ट मेकअप करण्याआधी आपल्याला जो आपल्याकडे फेस वॉश असेल त्याने किंवा साबणाने कशाने पण आपल्याला फेस छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि छान असा पुसून घ्यायचा आहे। इथे मी फर्स्ट लॅक्मेचं फाउंडेशन यूज केलेलं आहे, ते सगळीकडे असं लावून त्यानंतर आपल्याला हे ब्लेंडरच्या सहाय्याने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पूर्ण फेसला आणि आपल्या मानेला पण असं लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे लॅक्मेची सीसी क्रीम जी असते ती अप्लाय करते आहे। ती पण सेम आपण फाउंडेशन जसं पूर्ण फेसला लावून घेतलं तसं लावून घेऊन ते ब्लेंडरच्या सहाय्याने किंवा तुम्ही तुमच्या हाताने पण ते सगळीकडे असं छान स्प्रेड करून घेऊ शकता। इथे मी माझ्याकडे होतं ब्लेंडर, तर मी त्याच्या सहाय्याने सगळीकडे लावून घेते। आणि मेकअप करताना कधी पण लक्षात ठेवा, फक्त फेस पुरताच मेकअप नाही करायचा आहे, तर आपला पूर्ण नेक आणि पूर्ण असं कवर होईल असं मेकअप करायचं आहे। त्यानंतर हे मी इथे कॉन्सिलर यूज करते आहे। ते कशासाठी यूज करतात तर आपले जे ब्लॅक हेड्स किंवा फेसवर जिथे जिथे ब्लॅक पोर्शन असतो तिकडे ते फुल आपलं ब्लॅक पोर्शन कवर करतं, त्यासाठी ते आपण यूज करतो। तर ते मी इथे यूज केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि थोडंसं नाकाच्या इथे लावून घ्यायचं आहे वर, तर ते शेपमध्ये छान वाटतं त्यासाठी ते यूज करतात। त्यानंतर मी इथे मॅबलिनची कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते आहे। तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीची यूज करू शकता। मी माझे सगळे प्रोडक्ट्स मी मॅबलिन किंवा लॅक्मेचेच यूज करते, खूप छान इफेक्ट करतात ते, त्यामुळे मी तेच यूज करते। पूर्ण नेकला वगैरे आपल्याला ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, आणि लास्टला एकदा त्याला फायनल टच असं द्यायचा आहे। फ्रेंड्स, त्यानंतर मी इथे आयब्रोज थोडे डार्क करून घेते आहे पेन्सिलने, आणि थोडंसं असं आपण त्याला पॉइंटेड करून घ्यायचं आहे। आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला एक सांगायचं आहे, मी आयब्रोज पण घरीच करते, नेक्स्ट टाईम मी तो पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन। आता मी इथे मोस्ट आपलं इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे लायनर लावणं, तर ते करते आहे। त्यासाठी मी दुसऱ्या मिररमध्ये बघते आहे, तुम्ही बघू शकता मी लावून घेतलेलं आहे। थोडं सुकू द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे लाईट असं आयशॅडो लावून घेते आहे, गोल्डन कलरचं एकदम लाईट असं लावून घेते आहे। अविदू मला बोलत होती की मम्मा डार्क लाव, प्लीज डार्क लाव, पण मला नाही आवडत, तर मी एकदम लाईट लावून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मॅबलिनचीच काजळ पेन्सिल यूज केलेली आहे, ते आपण काजळ लावून घेऊया। माझ्या डेली ऑफिसला जाताना मला मी काजळ लावते, मला काजळ हे खूप आवडतं। त्यानंतर लॅक्मेचीच मी इथे लाईट कलरची एकदम लाईट पिंक कलरची लिपस्टिक अप्लाय करते आहे। लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर मी त्याला थोडंसं लिप लायनरने बॉर्डर करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर आपल्या साडीवरची खूप छान अशी चंद्रकोरची टिकली आणि आपले झुमके घालून घेते आहे मी। साडीवर असा मेकअप खूप छान वाटतो। त्यानंतर आपला फेस पूर्णपणे मेकअप करून झालेला आहे। आता आपण आपली हेअरस्टाईल करायला घेते मी, आणि माझी ही फेवरेट हेअरस्टाईल आहे। ॲक्च्युली ही मला सूट पण होते आणि माझ्याकडून पटकन होणारी ही एकच हेअरस्टाईल आहे, जी पफ काढून पाठीमागे साडीवर असं थोडंसं बंधून घ्यायचा, आणि त्यानंतर मी सिंदूर लावून घेतला। आणि आता मी छान अशी एक साडी वेअर करते आणि तुम्हाला दाखवते। फ्रेंड्स, मी इथे साडी नेसलेली आहे, ग्रीन कलरची छान अशी माझ्या भावाने गिफ्ट केलेली मी साडी घातलेली आहे। आणि त्यानंतर साडीवर आपला छान असा एक अनमोल आपला दागिना म्हणजे आपलं मंगळसूत्र ते मी घातलेलं आहे। त्यानंतर कुठल्याही महाराष्ट्रीयन साडीवर आपल्याला हिरव्या बांगड्या ह्या
लागतातच आणि मला त्या घालायला खूप आवडतात, तर मी त्या घालून घेते. मॅचिंग मला जास्त बँगल्सचे प्रकार आवडत नाहीत, मला कुठलीही साडी घातल्यानंतर मला ग्रीन बँगल्सच आवडतात, तर मी त्या घातलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक आपला महाराष्ट्राचा दागिना म्हणजे आपली महाराष्ट्रीयन नथ, ही आपल्याला साडीवर घातल्याशिवाय आपला पूर्ण मेकअप झाल्यासारखा वाटत नाही. आता इथे फायनली माझा पूर्ण मेकअप झालेला आहे, तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. तुम्हाला मी माझा फेसचा मेकअप जो केला आहे तो एकदम क्लोज करून दाखवते आणि त्यानंतर माझ्या साडीतील पूर्ण लुक दाखवते. आणि इथे मी साडीचा पदर पिनअप केला आहे, त्यामधला एक लुक तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. माझा जो मी मेकअप करून तुम्हाला दाखवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्त ब्राइडल मेकअप किंवा प्रोफेशनल मेकअप नव्हता, जस्ट सिंपल होता. जे आपल्या घरी प्रोडक्ट्स माझ्याकडे अवेलेबल होते ते यूज करून मी आजचा मेकअप तुम्हाला दाखवलेला आहे. आणि असे मेकअप आपण आपले कुठले सण वगैरे आले तर आपण असा मेकअप करतो. डेली तर आपलं रुटीन असतंच, एवढं मेकअप वगैरे कोणी करत नाही डेलीच्या डेलीसाठी. तर तुम्हाला जर हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. असंच आपण छान व्लॉगसोबत नेक्स्ट टाईम.